विधान परिषदेत शिवसेनेच्या विजयात ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरीत शिवसेनेविरोधात सर्वजण एकवटले. शिवसेनेविरोधात मतदान करणं हा भाजपचा अधिकृत निर्णय होता की त्यांची मतं फुटली हे मुख्यमंत्री जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. मतं फुटली असतील तर भाजपनं चिंतन करावं असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिलाय. तर दुसरीकडे नाशिकमधलं एकूण गणित जर बघितलं तर कुठल्या मतांवर शिवसेना निवडून आली हे लक्षात येईल. शिवसेनेला शुभेच्छा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. असं आहे की सत्सद विवेक बुद्धीने करा याचा अर्थ शिवसेनेला पाडा असा नाही. आणि इथलं जर एकूण गणित आपण जर बघितलं तर कुठल्या मतांवर शिवसेना निवडून आली हे आपल्या लक्षात येईल. पण त्याच्यात मला जायचं नाही. शिवसेनेला शुभेच्छा आहे. नाशिकमध्ये आम्ही उमेदवार उभा केला नव्हता. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. पण त्याचबरोबरीने कोकणमध्ये शिवसेनेचा जो पराभव करण्यासाठी सगळे एकवटले होते ते एकवटण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा तो अधिकृत निर्णय होता का भारतीय जनता पक्षाच्या पक्षादेशाविरुद्ध जाऊन कोकणातली सगळीच्या सगळी त्यांची मतं फुटली हा त्यांचा पुन्हा एकदा सांगतो चिंतनाचा विषय. आणि आता मला एका गोष्टीची खात्री वाटते की तटकरेंच्या विरुद्ध जे घोटाळ्याचे आरोप आहेत त्या घोटाळ्याच्या आरोपाविरुद्ध आज त्यांना विजयासाठी एकवटलेली मतं एकवटून त्या घोटाळ्याचा तपास करतील अशी आशा महाराष्ट्र बाळगतो. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.